पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 18वा दीक्षांत समारंभ कुलगुरु डॉ मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 18वा दीक्षांत समारंभ कुलगुरु डॉ मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्राध्यापक डॉ सुहास पेडणेकर उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर प्रभारी कुलगुरू प्राध्यापक डॉ राजेश गादेवार, कुलसचिव योगिनी घारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ शिवकुमार गणपूर, वित्त व लेखाधिकारी सी एस श्रेणिक शहा आणि विद्याशाखेचे अधिष्ठाता यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी एकूण 17,191 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. याचबरोबर 50 संशोधक विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी तर 57 विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण पदकं देऊन सन्मानित करण्यात आलं. विविध विद्याशाखेच्या अधिष्ठातांनी स्नातकांना पदवी देण्याची विनंती केल्यानंतर कुलगुरूंनी पदवी बहाल करत असल्याचं घोषित केलं. विद्यापीठाच्या विकासाच्या अहवालाचं वाचन कुलसचिव योगिनी घारे यांनी केलं. मान्यवरांचा परिचय डॉ अंजना लावंड यांनी करून दिला. याप्रसंगी प्राध्यापक डॉ सुहास पेडणेकर यांनी आपले विचार मांडले. अध्यक्षीय भाषण कुलगुरू डॉ मृणालिनी फडणवीस यांनी केलं. आपलं तरुण विद्यापीठ आहे, मला याच्यामध्ये अशी काय भर टाकता येईल ज्याच्यातनं विद्यार्थ्यांची संशोधकांची भरभराट तीव्र वेगाने होऊ शकेल याचा आपल्याला मात्र वारंवार विचार करण्याची गरज पडेल आणि ती आपण करावी. कारण याच्यामध्ये आता आपल्या समोर एक संक्रमण काळ आहे, दिस इज अ ट्रान्झिशन पिरियड, आणि याच्यामध्ये आपल्या समोर आव्हान आहे की मला आता कुठे उभं राहायचं आहे, मला असं काय घेता येईल ज्याच्यातनं माझी प्रगती होऊ शकेल. आज जी इथे गोल्ड मेडलिस्ट उभे आहेत आणि त्यांची जी इथे देणगीदार आले आहेत त्याच्यामध्ये सातत्याने भर पडते आहे, ही एक चांगली बाजू आहे. पण तरी त्याच्यामध्ये आपण एवढं कमवलं आहे हे निश्चित खूप कौतुकास्पद आहे. आपलं कौतुक करण्याकरताच आपण इथे बोलवण्यात आपल्याला आलेलं आहे. परंतु याच्यानंतर आपण आणखीन अशा व्यक्तिमत्वांसारखं ज्याच्यामध्ये आज मोठ्या मोठ्या लोकांचं आपल्या भारताला एक मोठा वारसा लाभलेला आहे अशा लोकांची आपल्याला इथे प्रेरणा लाभली आहे. त्याच्यामध्ये आपल्या अहिल्यादेवींचं नाव हे अग्रणी आहे. प्रारंभी 11:15 दीक्षांत मिरवणूक निघाली. यामध्ये परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ शिवकुमार गणपूर हे ज्ञानदंड हाती घेऊन अग्रभागी सहभागी झाले होते. यामध्ये मान्यवरांसह पदवी स्वीकारणारे स्नातक दीक्षांत सोहळ्यासाठीचा विशेष बाराबंदी पोशाख परिधान करून सहभागी झाले होते. त्यामुळं विद्यापीठ कॅम्पसमध्ये एक उत्साह आणि चैतन्याचं वातावरण निर्माण झालं होतं. विद्यापीठ गीतानं कार्यक्रमाची सुरुवात झाली तर राष्ट्रगीतानं सांगता झाली. या सोहळ्यासाठी विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणाचे सदस्य, प्राचार्य, सुवर्ण पदकाचे देणगीदार, अधिकारी, शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापिका ममता बोल्ली आणि प्राध्यापिका श्रुती देवळे यांनी केलं तर आभार प्रदर्शन कुलसचिव योगिनी घारे यांनी केलं.